औरंगाबाद सह मराठवाड्याला या बजेटमधनं काहीही मिळालेलं नाही. मराठवाड्यात पर्यटनाच्या निमित्तानं हजारो पर्यटक येतात, मात्र थेट मुंबईशी कनेक्टिव्हिटी असलेली फक्त एक गाडी औरंगाबादकरांसाठी आहे. पुण्यासाठी एकही गाडी नाही. औरंगाबाद शहराचा होत असलेला विकास, इथला मोठा पर्यटन उद्योग आणि रेल्वे देत असलेल्या सुविधा यांचा एकमेकांशी ताळमेळ नाही, त्यामुळे मराठवाड्याचा विचार करता आजचे दिन नाहीत अशीच भावना जनतेची आहे. 20 वर्षांपासून रखडलेले रेल्वे मार्ग, रोटेगाव पुणतांबा 30 किलोमीटर, जालना खामगाव 165 किलोमीटर, मनमाड मालेगाव इंदूर 350 किलोमीटर, वर्धा यवतमाळ नांदेड 270 किलोमीटर, नांदेड बिदर 150 किलोमीटर, नगर बीड परळी 250 किलोमीटर, सोलापूर औरंगाबाद जळगाव 450 किलोमीटर. यापैकी एकाही मार्गाचा रेल्वे बजेटमध्ये विचार झाला नाही. औरंगाबादहून एकाही नव्या गाडीची घोषणा झाली नाहीये. औरंगाबाद ते मुंबई दिल्ली या प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुरू करण्याची मागणी होती, पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या गाड्यांची मागणी होती, या मागण्यांचा विचारच झाला नाहीये. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न असणाऱ्या नगर बीड परळी मार्गाचाही विचार झाला नाही, त्यामुळे फक्त औरंगाबाद 40 गाव सर्वेच्या गाजराशिवाय काहीही मिळालं नसल्याची टीका आता सुरू झाली आहे. ह्या बजेटने पूर्णपणे निराशाच पदरात पाडलेली आहे. कुठल्याही मागण्यांचा विचार झालेला नाही, नवीन गाड्या नाही, दुहेरी पदरीकरण नाही, बीड रेल्वेचा काही उल्लेख नाही, आणि हे जुने मार्गच पूर्ण होत नाही अशा वेळेस एक 40 गाव औरंगाबाद मार्गाचं गाजर आमच्या पुढे ठेवून दिलेलं आहे. त्याचा नुसते सर्वे होणार आहे, म्हणजे त्याचं काय होणार आहे हे आम्हाला स्पष्टपणे लक्षात येईल. शिवसेनाही रेल्वे बजेटवर नाराज आहे. आता आपण सदानंद गौडांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या देऊ असं खासदार म्हणताय. सरकार आहे, माझ्या सरकारकडे मी नाराजी व्यक्त करीलच, परंतु हे निश्चित नाही की रेल्वे मंत्री जे माझे मित्र आहेत त्यांच्याकडे त्यांच्या पाठी लागून लागून मी बाकीच्या माझ्या मराठवाड्याचे सगळ्या जे प्रोजेक्ट जे पेंडिंग आहे ते आणि मागण्या आहेत ते मी पूर्ण करून घेईन. रेल्वे विकास समितीनं या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे. बजेटकडे बघता आज मराठवाड्यातून 6 खासदार आम्ही निवडून दिलेले आहेत, जनता भाजपाचे शिवसेनेचे. एवढे खासदार असताना मराठवाड्याला न्याय मिळू नये ही फार मोठी शोकांतिका आहे. भौगोलिक दृष्ट्या मराठवाडा हा देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, पण मराठवाड्याच्या सर्वच मागण्या रेल्वे मंत्र्यांनी साइडिंगला टाकल्यामुळं मराठवाड्यात नाराजी आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.